हाय, मी विकी, विकी वेलिंगकर. मी एक कॉमिक बुक आर्टिस्ट आहे, सध्या बेरोजगार, कारण माझे कॉमिक्स कुणी वाचत नाही, कुणी विकत घेत नाही. आर यू हॅलुसिनेटिंग? ऑनेस्टली मला खूप मजा आली, कारण मला पहिल्यांदाच सोनालीसोबत काम करायला मिळणार होतं. आणि आपल्याकडे असं म्हणायची पद्धत आहे की दोन हिरोईन्स मैत्रिणी नसतात, पण असं नाही आहे, कारण आम्ही पूर्ण फिल्मभर खूप मजा केली एकत्र शूट करताना. आणि मला माहीत नाही सौरभ सरांनी फिल्म कशी पूर्ण केली, कारण आम्ही फक्त हसत होतो पूर्ण वेळ. आणि फक्त मी आणि सोनालीच नाही, पण केतन, संग्राम, आम्ही सगळेच जण आणि ओव्हरऑल जी आमची सगळी कास्ट आहे, आम्ही सगळ्यांनी एकत्र खरोखरच धमाल केली आहे. ती खूप चांगली ॲक्टर आहे, खूप मेहनती ॲक्टर आहे. अशा ॲक्टरबरोबर काम करणं हा एक्सपिरियन्स असतो, कारण छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळतात. मला पहिल्यांदाच हे कळलं की ती प्रत्येक कॅरेक्टरचा किती विचार करते, किती मेहनत घेते त्याच्या मागे, तिच्या लुकपासनं तिच्या अपिअरन्सपर्यंत. आणि फक्त तेवढं करून ती थांबत नाही, बरेच म्हणजे बऱ्याचदा असं होऊ शकतं की मला तेवढं जेवढं काम आहे तेवढं करून मी थांबले, पण सोनाली साधारणपणे स्क्रिप्टपासून ते आता फिल्म पूर्ण झाल्यानंतर ती लोकांपर्यंत पोहोचती कशी, इतक्या डीपली तिच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्ड असते. आणि ही फिनॉमिनल गोष्ट आहे. आणि तिची कोॲक्टर म्हणूनपेक्षा तिची मैत्रीण म्हणून मला खूप आनंद या गोष्टीचा की हिरकणी झाला आहे आता विकी वेलिंगकरच्या रूपाने. मी इन अँड ॲज असं फार कमी अभिनेत्रींच्या वाट्याला येतं, जे तिच्या वाट्याला आलं आहे आणि जे तिने तिच्या कष्टाने कमावलं आहे, हे मला फार अमेझिंग वाटतं. आणि आता धुरळा तर येतोच आहे, त्याच्यामुळे आय थिंक हे वर्ष साधारण तिचा धुरळा आहे. जेन्युअनली आम्ही खूप मज्जा केली. आणि स्पेशली मला तुला आठवते आपण साधारण एक 7-8 रिटेक्स दिलेत. तिला हसणं नाही कंट्रोल होत, आणि ती वाटेल त्या गोष्टीवर ना वाटेल तितके तास हसू शकते. आणि आम्ही एकच सीन केवळ सोनाली हसती आहे, कारण ऍक्शन म्हटल्यानंतर ती नाही नाही या चेहऱ्याने काहीच पुढे अभिनय होऊ शकत नाही. तर ऍक्शन म्हटल्यानंतर आम्ही एकमेकींकडे बघायचो आणि आम्ही उठायचो. खरं तर खूप इंटेन्स सीन्स आहेत या फिल्ममध्ये, आणि आमचे खूप इंटेन्स सीन्स आहेत. खून बीन होत आहेत लोकांचे, आणि असं बरंच काय काय होत आहे, तरी आम्ही एकमेकींकडे बघून लोकांचे खून होत आहेत, मी केला आहे किंवा मी माझा होतो असं मी काहीच बोलत नाही आहे. तर आम्हाला हे सांगून पाठवले की काही बोलायचं नाही, पण एनिवे खून होत आहेत आणि खूप इंटेन्स वगैरे बरंच काय काय चालू असतं. पण शूटिंग चालू असताना आम्ही खूप जास्त कनेक्ट झालो, कारण एरवी मला असं वाटतं की ॲक्टर्स म्हणून जोपर्यंत आपण एकत्र काम करत नाही तोपर्यंत एकमेकींचा स्वभाव कळत नाही, किंवा एकमेकांना समजायला एकत्र कामच करावं लागतं असं मला जेन्युअनली वाटतं. मी वेगवेगळे रोल्स हल्ली करते, सो माझं तू कास्टिंग करू शकतेस किंवा मला डोळ्यापुढे ठेवून काहीतरी लिहू शकतेस. नाही, पण ही म्हणजे यासाठी मला काहीतरी विचार करायला आवडेल, कारण मला पुन्हा एकदा सोनालीबरोबर डेफिनेटली काम करायचं आहे. म्हणजे ऑनेस्टली मला असं वाटलं की मुळात या फिल्मचं शेड्यूलच खूप छोटं होतं. मी 20 दिवसात जसं सोनाली म्हणाली की अख्खं शूट संपलं होतं, आणि त्यात आम्हाला एकत्र 10 दिवस काम करायला मिळाले, त्यामुळे आता खरोखरच असं वाटतं आहे की आम्ही बोललो पण इनफॅक्ट की आणखीन काहीतरी यार करायला पाहिजे, एक्सप्लोअर करूया, एकत्र काम करायला मजा आली आहे. त्यामुळे डेफिनेटली मला विचार करायला आवडेल अशा एखाद्या कथेचा जिथे आम्हाला दोघींना सुटेबल असे कॅरेक्टर्स आम्हाला करता येतील, जी आम्हाला जास्त वेळ टाइमपास करायची एकसारख्या दिसत नाहीत पण असतात एकसारख्या. पावसापेक्षा वर्ल्ड कपचा जास्त त्रास झाला, कारण वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरू होत्या आणि आम्ही सेटवर सारखे फोनमध्ये काय झालं काय झालं, वायफाय शोधा, कोणाच्याकडे 4G आहे, आणि ही सतत सीन चालू असायला वागणं, हा स्कोर आहे हा स्कोर आहे, रोहित शर्माने सेंचुरी मारली वगैरे असं सुरू होतं. सो पावसापेक्षा सरांना वर्ल्ड कपचा जास्त, हो सरांना झाला बाबा आमच्या. आणि आम्ही दोघी क्रिकेट फॉलो करणाऱ्या मुली होत, त्यामुळे मुलं तर त्यातल्या त्यात ओके होती. आमचं हो खरं मुलं नाही, आमचंच चाललं होतं की यार आज का शूट लावलाय वगैरे हे सगळं आम्ही बघलो. ती कॉमिक बुक आर्टिस्ट आहे, ट्रेलरमधनं लक्षात आलं असेल, ती लूजर आहे बेसिकली. ती जे काही करते ते अयशस्वी होतं. ती कॉमिक बुक रायटर आहे, पण हल्ली लोक कॉमिक्स तिच्याकडनं रादर कॉमिक्स फार वाचत नाहीत किंवा विकत घेत नाही, सो तिचा तो व्यवसाय चालत नाही आहे. तिच्या वडिलांचा एक जुना व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करते आहे, अँटिक वॉचेसचा. सो डिजिटल युगात तेही फार
जास्त चालत नाही आहे. सो मुळात एक लूजर मुलगी, एक सामान्य मुलगी एका असामान्य परिस्थितीमध्ये अडकली आहे आणि ती त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करते. सौरभ सरांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आधी एक हिंदी फिल्म डिरेक्ट केली, मिकी व्हायरस. त्यानंतर त्यांना मराठीत काहीतरी वेगळं करावंसं वाटलं. हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी कौतुकास्पद आहे आणि याचा आम्ही सगळे भाग आहोत. काहीतरी एक वेगळं जॉनर, काहीतरी वेगळ्या पद्धतीचे व्हिज्युअल्स, वेगळा साऊंड या निमित्ताने मराठी फिल्ममध्ये दिसणार आहे, ऐकू येणार आहे आणि आम्ही सगळे याच्यात आहोत, याचा भाग आहोत, याचा आनंद आहे. आणि आज ट्रेलर बघून आम्हालाही खूप भारी वाटलं आहे. आय एम शुअर लोकांना ट्रेलर आवडेल. आणि डोंट आस्क मी किंवा हर की मास्कमॅन करू.